Okay, now let us we will start the lecture. So last lecture we have seen it. You know, this part we have studied what it is. We have named these components. What's it? What its name was? That's now what the. ज्ञानेश जानकर सांगा बरे याचं नाव काय होतं ज्ञानेश इज व्हेरी अटेंटिव्ह ज्ञानेश जानकर याचं नाव काय होतं सांगा हॅलो ज्ञानेश जानकर साहेब आहेत का हॅलो जानकर साहेब अब्सेंट इलाव द्या काय 36 नंबर अब्सेंट हॅलो यस सर अब्सेंट लावायची ओके का उत्तर देत आहे हॅलो ज्ञानेश बोला काहीतरी हॅलो ज्ञानेश जानकर का अटेंडन्स टाकून गेले आहेत की ज्ञानेश हॅलो यस सर ज्ञानेश मी किती हा का मारतोय काय अडचण आहे मी काहीतरी विचारलं तुम्हाला हॅलो हॅलो नो सर यस सर ज्ञानेश ज्ञानेश बोलणार आहे का नाही काय होतंय काय माहिती उत्तर देऊ नका बोला तरी काहीतरी व्हॉट इज द इश्यू ज्ञानेश नो सर काय तुम्ही बोले ना पण बोलतो ते तुम्हाला ऐकवाल काय बोलताय तुम्ही फक्त हॅलो म्हणताय मी काय तर प्रश्न विचारला तुम्हाला तुम्ही आहे का नाही म्हणतोय मी 10 मिनिटं झालं मी ऑनलाईन आहे बडबडतोय तुमचं नाव घेऊन काय हो अडचण आहे काय तुम्हाला म्हणतोय तुम्ही म्यूट करताय बसताय मी बघतोय काल होता का लेक्चरला होते होत ना मी ह्याला काय नाव दिलं तर सी गाईज वन्स अगेन आय एम टेलिंग टू द क्लास मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित नाहीये गेटिंग इट आय डोंट एक्सपेक्ट यू पीपल टू आन्सर माझं फक्त एवढं म्हणणं आहे की ऍटलिस्ट नाव घेतल्यानंतर येत नाही सर मला मला नाही येत सर एवढं म्हणायला तुम्हाला जड आहे का रे हा नाही येत उत्तर नाही येत त्याला काय असतंय आपण थोडीच इंजिनिअरिंग शिकून आलोय आपण आता तर शिकायला आलो I don't have any objection if you don't know the answer. But at least you should unmute yourself and you should tell, sir, माहित नाही बस एवढं उत्तर तरी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे मला बाकी काय नको आहे पण ते जर देण्यासाठी जरी तुम्हाला एवढा जीव वर खाली होत असेल तर मग मात्र अवघड आहे वळाल आय डोंट एक्सपेक्ट एनी आन्सर फ्रॉम यू पीपल बट ऍट लिस्ट यू शुड स्पीक अप अरे तुम्ही तर ऑनलाईन आहे तरी तुम्हाला एवढं जीवर येतं बोलायला तुम्ही वर्गात काय करणार रे समोर आल्यात युअर गेटिंग व्हेरी गुड प्लॅटफॉर्म एवढा चांगला प्लॅटफॉर्म आहे बोलायला येतंय चांगलं आहे काय अवघड आहे सगळं यू वेस्टेड माय 5 मिनिट्स बरं माझी 5-6 मिनिटं घालवले तुम्ही ठीक आहे हे फार छान सांगितलेलं आहे कुणी कुणी सांगितलेलं आहे हे रेशमा सादिगलेनी एक छान उत्तर दिलेलं आहे त्याच्यानंतर अजून कुणीतरी उत्तर दिलं होतं मग अशी हा हे एक उत्तर दिलेलं आहे कुणी माधुरी शिंदेनी एक उत्तर दिलेलं आहे दोघींनी उत्तर बरोबर दिलेलं आहे
तर अजून दिलेले भरपूर जण देतात, स्नेहापुर देतात, यश देतात, व्हेरी गुड यश. तर ह्या प्लेनचं नाव आहे HP, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, हॉरिझॉन्टल प्लेन. ओके, याला आपण काय म्हटलं होतं, वी कॉल्ड इट ऍज हॉरिझॉन्टल प्लेन, आणि याचं नाव होतं व्हर्टिकल प्लेन. ओके, सो हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन, आणि ह्यालाच आपण काय म्हटलं होतं, VP. ओके, HP आणि VP हे दोन रेफरन्स प्लेन्स आहेत. आता काल काय केलेलं होतं आपण, जर तुम्हाला आठवत असेल तर, हे खाली असं एक्सटेंड होत आहे की नाही, सो इट वॉज लाईक दस कम्प्लीट होत, आणि हे इकडं माग एक्सटेंड होत, आणि आपण किती क्वाड्रंट्स दाखवले होते, चार क्वाड्रंट्स दाखवले. ओके, सो वी हॅव सीन 4 क्वाड्रंट्स, पण आज मी 4 नाही दाखवलेले, आज मी तुम्हाला एकच क्वाड्रंट दाखवतो. टुडे आय एम गोना टेल यू ओनली 1 क्वाड्रंट. का बरं? बिकॉज सी, अकॉर्डिंग टू क्वाड्रंट, क्वाड्रंट नुसार मेथड ऑफ प्रोजेक्शन असतात. मग पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर घेतलं, त्याला फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन म्हणतात. त्याला काय म्हणत, पहिल्या क्वाड्रंट मध्ये जर ड्रॉइंग काढल्या किंवा ऑब्जेक्टला जर पहिल्या क्वाड्रंट मध्ये ठेवलं, तर ते झालं फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. ओके, जस्ट मी एक हाय लेवल सांगतोय, वरचं वरचं सांगतोय, सो विच इज नॉट पार्ट ऑफ मच पार्ट ऑफ अवर सिलेबस. बघा आता काय सांगतो मी ते, इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फर्स्ट क्वाड्रंट, देन इट इज कॉल्ड एज फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. तर त्याला काय म्हणायचं, फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. कधी म्हणायचं, जर ऑब्जेक्टला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे ह्या इथं ठेवला असेल, तर त्याला म्हणायचं फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. दुसरं, इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन थर्ड क्वाड्रंट, देन इट इज कॉल्ड एज थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. ऑब्जेक्टला जर तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये ठेवला म्हणजे इथं, तर त्याला म्हणायचं थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. मग सर, सेकंड अँगल मेथड पण आहे का, फोर्थ अँगल मेथड पण आहे का? तर नाही, दोनच आहेत. एक आहे फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन आणि दुसरी आहे थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. ओके, मग जर ऑब्जेक्ट सेकंड क्वाड्रंट मध्ये ठेवला तर काय करायचं? तर त्याला या मेथडनं किंवा या मेथडनी सोडवायचं. जर ऑब्जेक्ट फोर्थ क्वाड्रंट मध्ये ठेवला तर काय करायचं? तर त्याला या मेथडनी किंवा या मेथडनी सोडवायचं. क्लिअर? एवढा डीप नाही आपल्याला सिलेबस, मी फक्त एक हाय लेवल देतो तुम्हाला. ओके, तर लक्षात घ्या, आपल्या सिलेबसला आहे फक्त फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. वी हॅव इन अवर सिलेबस ओनली फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे आपल्या सिलेबसमध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट्स असतील ते सगळे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेले असतील. सो एव्हरी ऑब्जेक्ट विल बी प्लेस्ड इन फर्स्ट क्वाड्रंट. ओके, प्रत्येक ऑब्जेक्ट कुठे ठेवला जाईल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवला जाईल, थर्ड क्वाड्रंट मध्ये नाही ठेवणार. का असं का? आपण फर्स्ट अँगलच फक्त का शिकायचं? सी, इन इंडिया, आपल्या देशामध्ये वी फॉलो फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. आपल्या देशामध्ये आपण फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन वापरतो. सम अदर कंट्रीज लाईक जर्मनी, दे यूज थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. त्यांच्या देशामध्ये थर्ड अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन फॉलो केली जाते. आपल्या देशामध्ये फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन वापरली जाते. त्याच्यामुळे आपण काय शिकणार आहोत? आपण फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन शिकणार आहोत. वी विल बी स्टडिंग ओनली फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन. क्लिअर? ओके, आता फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन म्हणजे काय? तर ती इथं लिहिलं, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फर्स्ट क्वाड्रंट. ऑब्जेक्ट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवला म्हणजे काय केलं? ऑब्जेक्ट इज प्लेस्ड above HP and in front of VP. ऑब्जेक्ट कुठं ठेवलेला आहे? HP च्या वरती आणि VP च्या पुढे. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड अबो द HP and in front of VP. क्लिअर?
त्याला आपण म्हणणार आहे फर्स्ट अँगल मेथड ऑफ प्रोजेक्शन, और ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन फर्स्ट क्वाड्रंट. ऑब्जेक्ट कुठे ठेवलाय? ऑब्जेक्ट हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ठेवलेला आहे. कळालं? लक्षात आलं? ओके, लेट अस, वी विल गो अहेड विथ. आता पुढे जाऊया. तर काल मी तुम्हाला म्हणून आपण काय केलं होतं की हे इकडचं काहीच काढलेलं नाही आहे ना, सो दिस एव्हरी पार्ट विल बी इरेज्ड. दिस पार्ट वी आर नॉट इंटरेस्टेड इन, वी आर ओनली इंटरेस्टेड इन फर्स्ट क्वाड्रंट. आपण फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इंटरेस्टेड आहोत. वी आर ओनली इंटरेस्टेड इन फर्स्ट क्वाड्रंट. सो फोर्थ क्वाड्रंट ऑल्सो आय विल इरेज. Now, yesterday I also did draw one drawing like this. Do you remember this? Asa plus kaadla hota hai na, ani ya plus la apan naav dili hoti. Itha first quadrant mhanlo hota, itha second mhanlo hota, itha third, itha fourth mhanlo hota. Asa mhanlo hota. Aaj apnala kay lagnar hai? Today we are only interested in this first quadrant. Aaj apan fakt ya bhagamadhe interested ahot. आपण या भागामध्ये इंटरेस्टेड नाही आहोत. वी आर नॉट इंटरेस्टेड इन दिस पोर्शन. सो दिस वे ओनली वी आर इंटरेस्टेड. हा साइडने बघतोय आपण. ह्या वरचे जे रेफरन्स प्लेन्स आहेत त्याला आपण एका बाजूने बघतोय. वी आर लुकिंग फ्रॉम वन साइड. ओके, त्या वरच्या पार्टला. नाउ व्हाट आय विल डू, आता मी काय करतो, आता मी एक पॉइंट घेतो. नाउ आय विल टेक वन पॉइंट, आय विल कन्सिडर वन पॉइंट, अँड आय विल कीप द पॉइंट हिअर समवेअर. इथं कुठेतरी मी तो पॉइंट ठेवला असा, आणि हा पॉइंट जर मी इथं साईड व्ह्यू मधून बघितला, इफ आय विल लुक इट फ्रॉम दिस साईड, तर तो असा कुठेतरी आहे. द पॉइंट इज सिच्युएटेड समवेअर हिअर. असा कुठेतरी तो पॉइंट ठेवलेला आहे आपण. बघा कुठे आहे तो. तर हा एच पी झाला. दिस इज एच पी. ओके, दिस इज एच पी अँड दिस वन इज व्ही पी. मग हा पॉइंट कसा आहे, एच पी पासून काही अंतर वर आहे आणि व्ही पी पासून काही अंतर पुढे. Some distance above the HP and some distance in front of VP. Let me mark the distance. Let us consider this as या लाईनला आपण कन्सिडर करूया. आता वी विल मार्क दिस डिस्टन्स एज 20 mm. ओके, या डिस्टन्सला आपण काय म्हटलं, 20 mm म्हटलं. आणि आता हे डिस्टन्स व्ही पी पासूनच याच अंतर आपण म्हणूया, लेट अस विल कॉल इट एज 15 mm. नाउ रिमेंबर वन मोर अझम्पशन ऑर वन मोर क्लॅरिफिकेशन. हिअर आफ्टर, इथून पुढे आपल्या कंप्लीट सिलेबस मध्ये, आपल्या ग्राफिक्सच्या पूर्ण सिलेबस मध्ये एव्हरी डायमेन्शन वी विल कन्सिडर इन मिलीमीटर्स. प्रत्येक डायमेन्शन आपलं असणार आहे मिलीमीटर्स मध्ये. सो सपोज इफ आय विल से इट इज 110, देन इट मीन्स इट इज 110 mm. जर मी 110 म्हटलं नुसतं, तर ते बाय डिफॉल्ट mm कन्सिडर करायचं. मला सवय आहे नुसतं 110 म्हणायची, 120 म्हणायची, 20 म्हणायची, 25 म्हणायची. सो बाय डिफॉल्ट यू शुड कन्सिडर द डायमेन्शन एज mm. परीक्षेमध्ये देखील नुसतं जर आकडा आला आणि पुढे युनिट नसेल, देन दॅट इज बाय डिफॉल्ट मिलीमीटर्स. ऑलवेज रिमेंबर एव्हरी ड्रॉइंग, सॉरी, द ड्रॉइंग स्टँडर्ड विच वी फॉलो इज मिलीमीटर्स. आपण कुठलं ड्रॉइंग स्टँडर्ड फॉलो करतो, मिलीमीटर फॉलो करतो. क्लिअर? सो दॅट इज वाय एव्हरी ड्रॉइंग विल हॅव डायमेन्शन इन मिलीमीटर्स. प्रत्येक डायमेन्शन हे मिलीमीटर मध्ये असणार आहे. तुम्हाला आतापर्यंत सवय होती सेंटीमीटर मध्ये मेजर करायची, आहे ना, स्कूलमध्ये कॉलेजमध्ये. तुम्ही आतापर्यंत प्रत्येक डायमेन्शन कशात मोजला, सेंटीमीटर मध्ये, 0.5 cm, हे सेंटीमीटर, ते सेंटीमीटर. सो नाउ हिअर ऑनवर्ड्स वी विल बी युझिंग मिलीमीटर्स. इथून पुढे आपलं डायमेन्शन सगळं कशात असणार आहे, मिलीमीटर्स मध्ये असणार. ओके, सो नाउ लेट अस डिफाइन. आता मी इथं याला डायमेन्शन दिले, या पॉइंटला,
है ना, लेट अस विल नेम द पॉइंट एज, या पॉइंटला पण नाव देऊया काहीतरी पॉइंट पी. सो नाउ हाउ कॅन आय राईट हियर, हाउ कॅन आय डिफाइन द पोझिशन ऑफ पॉइंट पी. पॉइंट पी ची पोझिशन आपण कशी डिफाइन करू शकतो, पॉइंट पी इज कसं म्हणणार आपण, 20 mm अबो द एच पी एंड 15 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी. इन फ्रंट ऑफ व्हीपी, ओके का, ह्याच्यात काही अडचण नसावी कोणाला आय गेस, कारण आपण कालपासून एवढंच शिकतोय. सो वी आर स्टडिंग दिस पार्ट ओनली. म्हणजे पॉइंट पी इज, पॉइंट पी हा कुठं आहे, 20 mm अबो द एच पी, एच पी च्या वर 20 mm आहे, अँड 15 mm इन फ्रंट ऑफ व्हीपी, म्हणजे व्हीपीच्या पुढे किती आहे, 15 mm. असं याचं डायमेन्शन, कुणाचं, पॉइंट पी चं, दोन प्लेन सोबतचं आपण त्याचं दर्शवणार आहे. ओके, आता आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला या पॉइंट पी च्या इमेजेस प्रोजेक्ट करायचे. ओके, नाव वी आर एंटरिंग इन टू द सिलेबस, आता आपण सिलेबस मध्ये एंटर करतोय. आता आपल्याला काय करायचं आहे, पॉइंट पी ची इमेज प्रोजेक्ट करायची आहे. नाव वी नीड टू प्रोजेक्ट द इमेज ऑफ पॉइंट पी. मग आता पहिली इमेज कुठे टाकणार आपण, किंवा कशी टाकायची, तर पहिली इमेज ह्या पी ची या रेफरन्स प्लेन वर टाकायची. कशी टाकायची, तर या रेफरन्स प्लेन ला परपेंडिक्युलर. पॉइंट पी ची पहिली इमेज कशी गेली पाहिजे, तर वर्टिकल प्लेन वर गेली पाहिजे. आणि वर्टिकल प्लेन वर कशी टाकायची, तर टाकायची ती त्या रेफरन्स प्लेन ला परपेंडिक्युलर. त्या रेफरन्स प्लेन ला कशी टाकायची आहे, परपेंडिक्युलर. तर या मेथडला म्हटलं जात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. कसं म्हणायचं याला, काय म्हणायचं, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय, याचाच अर्थ होतो परपेंडिक्युलर प्रोजेक्शन. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजेच काय, परपेंडिक्युलर प्रोजेक्शन. लक्षात ठेवा, इथं आपण काय टाकलाय, प्रोजेक्टर कसा टाकलाय, रेफरन्स प्लेनला परपेंडिक्युलर. द प्रोजेक्टर इज परपेंडिक्युलर टू रेफरन्स प्लेन. म्हणजे थोडक्यात मी काय केलं माहिती का, व्हॉट आय डिड सिम्पली इज, मी इथं एक बॅटरी लावली. व्हॉट आय डिड हिअर इज, मी इथं एक बॅटरी लावली समोर. त्या बॅटरीमुळे काय झालं, या पॉइंट पी ची सावली कुठं पडणार आहे, इथं पडणार आहे. क्लिअर, या पॉइंट पी ची सावली या व्हीपी वर कुठं पडेल, इथं पडेल. फक्त आपली बॅटरी कशी आहे, लेझरची बॅटरी आहे. सो व्हॉट एव्हर द बॅटरी वी आर युझिंग इज लेझर बॅटरी, कारण लेझरच्या रेज ह्या परपेंडिक्युलर असतात ना, तर नॉर्मल बॅटरीचे रेज हे परपेंडिक्युलर नसतात, ते स्कॅटर्ड असतात. क्लिअर, पण आपल्याला इथं कसे घ्यायचे आहेत, रेज परपेंडिक्युलर घ्यायचे. म्हणून मी काय म्हटलं की वी आर युझिंग ए लेझर बॅटरी हिअर. आपण इथं काय वापरणार आहे की आपण इथं एक लेझर बॅटरी वापरणार आहे. ओके, आणि ते लेझर बॅटरीमुळे काय झालं, या पॉइंट पी ची इमेज या व्हर्टिकल प्लेन वर इथं पडली. ठीक आहे का, या इमेजला म्हणायचं, या इमेजला म्हणायचं फ्रंट व्ह्यू. या इमेजला काय म्हणणार आपण, फ्रंट व्ह्यू. जसी या इमेजला काय म्हटलं आपण, फ्रंट व्ह्यू. का बरं, या पॉइंटला आपण बघणार आहोत समोरून. वी आर गोन लुक दिस पॉइंट फ्रॉम फ्रंट साइड. समोरून आपण त्या पॉइंटला बघणार आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय, फ्रंट व्ह्यू. हा काय मिळाला आपल्याला, या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू. मग फ्रंट व्ह्यू कुठल्या प्लेन वर मिळतो आपल्याला, हा एमसीक्यू बर का, परीक्षेत पडणार आहे ते. फ्रंट व्ह्यू कुठल्या प्लेन वर मिळाला, वी गेट फ्रंट व्ह्यू ऑन व्हीपी. फ्रंट व्ह्यू, पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आपल्याला कुठल्या प्लेन वर मिळतो, व्हर्टिकल रेफरन्स प्लेन वर मिळतो, ज्याचंच दुसरं नाव आहे एफ आर पी. एफ आर पी म्हणजेच काय, फ्रंटल रेफरन्स प्लेन. काल सांगितलं होतं, है ना,
फ्रंटल रेफरन्स प्लेन. ओके, तर या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू आपल्याला मिळाला व्हर्टिकल प्लेन वर. वी आर गेटिंग इट फ्रंट व्ह्यू ऑन व्हर्टिकल प्लेन. इज देर एनी डाउट हियर? याच्यात काही अडचण आहे का? नो सर. नो नो सर. ठीक आहे, बघा बरं का महत्वाचं काय माहिती आहे, परपेंडिक्युलर महत्वाचं आहे. दिस परपेंडिक्युलर इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आता मला तुम्ही सांगा, नाउ यू गाईज टेल मी की हा पॉइंट या कॉर्नर पासून किती उंच असेल? व्हॉट यू थिंक? 20 मिलीमीटर असेल ना नक्की? ओके, दिस पॉइंट वी विल बी गेटिंग ऍट 20 mm अबोव दिस कॉर्नर. नाउ वी आर गोइंग टू टेक द टॉप व्ह्यू. आता आपल्याला काय करायचं, आता आपल्याला टॉप व्ह्यू बघायचं. टॉप व्ह्यू बघताना काय होणार, हा जो ऑब्झर्वर आहे ना, हा ऑब्झर्वर समोर न थांबता आता इथं येणार आणि आता तो वरून या पॉइंट कडे बघणार आहे. द ऑब्झर्वर नाव विल लुक फ्रॉम टॉप. आता तो वरून त्या पॉइंट कडे बघेल. ओके, म्हणजेच दिस विल बी द पोझिशन ऑफ युअर बॅटरी. जसं आता आपण बॅटरी शब्द वापरला, मग इथं पण त्याला बॅटरी सोडतो, लेझर बॅटरी. क्लिअर? दिस इज द पोझिशन ऑफ युअर लेझर बॅटरी. ही तुमच्या लेझर बॅटरीची पोझिशन. याच्यामुळे काय झालं, या पॉइंटची इमेज खाली पडणार आहे. ओके, त्या पॉइंटची इमेज खाली पडणार आहे. बघूया आता खाली कुठं पडेल. इथं पडेल. इथं म्हणजे इथंच का लिहिलं मी, कारण इथं पण काय क्लॉज आहे आपला, कसा पाहिजे हा प्रोजेक्टर? परपेंडिक्युलरच पाहिजे आपल्याला इथं. ठीक आहे, त्याच्यामुळे हा इथं मिळतो आपल्याला. हा झाला पॉइंट पी चा टॉप व्ह्यू. हा काय आहे, पॉइंट पी चा टॉप व्ह्यू. आता मला तुम्ही सांगा याचं डिस्टन्स किती आहे या कॉर्नर पासून या इमेज. ओके, दिस इज 15 mm. आता ही ड्रॉइंग काढायची आहे आपल्याला आपल्या प्लेन पेपरवर. ओके, आपल्याला कशावरती काढायची आहे, प्लेन पेपरवर काढायची आहे. मग काय करायचं, प्लेन पेपरवर एवढं सगळं काढणं सोपं आहे का, की पॉइंट बाबा इथं आहे ना. ऍट ऍक्च्युअली मध्ये कसं होतं तुम्हाला दाखवतो, कन्फ्युज अबिट, कारण मी तुम्हाला थोडस कन्फ्युज करतो ना. आपण सोप्या ड्रॉइंगवर प्रोजेक्शन बघितले, आता थोडेसे प्रोजेक्शन अवघड ड्रॉइंगवर बघूयात. सो इथं बघूयात आता. लेट अस विल डू नाव, या पॉइंटची फ्रंट व्ह्यूची इमेज मी प्रोजेक्ट केली, ती सपोज इथं आली, आणि या पॉइंटची मी टॉप व्ह्यूची इमेज प्रोजेक्ट केली, ती इथं येऊन पडेल. क्लिअर? ओके, हा असेल त्या पॉइंटचा फ्रंट व्ह्यू इथं. हा असेल त्या पॉइंटचा टॉप व्ह्यू. ओके, आणि आता जर मी हाईट्स लोकेट करायला घेतल्या, तर ही हाईट, ही इथून एवढी हाईट, ही हाईट किती सांगितली तुम्ही मला आता? हाऊ मच डिड यू टेल इज? 20 होती. 20 बघा, 20 अबो आहे का नाही बघा बरं, बघा इथे बघा. अबो आहे का नाही? अबो 20 आहे ना. सो इट इज 20. ओके, आणि आता जर मी इन फ्रंटचं लोकेट केलं, तर हे झालं इन फ्रंटचं डायमेन्शन. हे किती आहे आपलं, हे आहे 15 mm. ओके, हे झालं ऍक्च्युअल पॉइंट पी च प्रोजेक्शन. ओके, हा पॉइंट पी ऍक्च्युअली प्रोजेक्ट केला. हा झाला याचा फ्रंट व्ह्यूची ड्रॉइंग. ह्याच्या फ्रंट व्ह्यूची ड्रॉइंग आपण कुठल्या प्लेनवर काढली, व्हर्टिकल रेफरन्स प्लेनवर आपण याच्या फ्रंट व्ह्यूची ड्रॉइंग काढली. आणि ही झाली याच्या टॉप व्ह्यूची ड्रॉइंग, जी आपण कुठल्या प्लेनवर काढली,
हॉरिजॉन्टल रेफरन्स प्लेन वर काढली, आपल्या एच पी वर काढली. ओके, आता जर आपल्याला हे वहीत काढायला सांगितलं तर अवघड आहे की नाही, इट इज टू डिफिकल्ट, हे वहीत काढायला अवघड जाणार आहे. म्हणून मग काय केलं, म्हणून एक स्टँडर्ड प्रोसेस फॉलो केली. आपलं पेज कसं असतं, आपलं पेज टू डायमेन्शनल असतं, आहे की नाही. सो दॅट इज हाऊ वी आर गोइंग टू कन्वर्ट दिस थ्री डायमेन्शनल इमेज इन टू टू डायमेन्शनल इमेज. आपलं पान कसं आहे, दोन डायमेन्शनल आहे की नाही, साधा पेज आपलं दोन डायमेन्शनल असतं वहीचं पान. मग वहीच्या पानावरती आपल्याला ड्रॉइंग करायसाठी ह्या थ्री डायमेन्शनलला आपण काय करायचं, टू मध्ये कन्वर्ट करा. काय केलं त्याच्यासाठी, काय अझ्यूम करा त्याच्यासाठी, आपण काय केलं, हा जो प्लेन आहे एच पी याला क्लॉकवाईज टर्न करा, याला क्लॉकवाईज टर्न करायचं असा खाली. याला क्लॉकवाईज टर्न केला, क्लॉकवाईज टर्न केल्यामुळं काय झालं, क्लॉकवाईज टर्न केल्यामुळं हा एच पी इथं खाली येईल असा. दिस विल बी द पोझिशन ऑफ एच पी नाउ. न्यू एच पी, हा एच पी इथं आला असा खाली उभा केला आपण त्याला, आपल्या पेपर सारखा वहीच्या पानासारखा तयार केला त्याला, है ना, असा त्याला. वी टर्न एच पी क्लॉकवाईज, एच पी ला क्लॉकवाईज फिरवा. एच पी ला कसं फिरवलं, क्लॉकवाईज फिरवलं एच पी ला. ओके, त्याच्यामुळं हा प्लेन आता इथं खाली आला. मग आता काय झालं त्याच्यामुळं, त्याच्यामुळे आता काय झालं, आपली ही जी इमेज आहे ना, ही इमेज पण खाली टर्न होईल का रे, है ना, इमेज सुद्धा क्लॉकवाईज न टर्न होईल, बरोबर. मग आता हा पॉइंट खाली कुठं असेल, कॅन एनीवन डिफाइन, तुम्ही सांगू शकताय का मला तो पॉइंट खाली कुठं असू शकतो, फ्रंट ऑफ व्हीपी. तर हा पहिली गोष्ट, आपण पानाला सरळ केलंय त्याच्यामुळे ही एज ह्या एजला कोइनसाइड होऊन सरळ खाली होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे किती आहे, 15 आहे ना, मग इथं पण किती राहायला पाहिजे, इथं पण 15च राहायला पाहिजे. म्हणजे हा पॉइंट कितीवर असेल, इथून खाली 15 mm वर असेल. हा पॉइंट इथून खाली कितीवर येणार, 15 mm वरच येणार, आपण ह्याला टर्न केल्यानंतर असा, ह्या लाईन पासून. आणि या लाईनला आपण म्हणणार आहोत एक्स आणि वाय. आता हा एक्स वाय, आणि तुम्ही जे आधी कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस शिकला ते वेगळं, डिफरंट कम्प्लिटली. इथं एक्स वाय काय आहे, एक लाईन आहे, एक्स वाय इज ए सेपरेटिंग लाईन बिटवीन एच पी अँड व्ही पी. एक्स वाय इज ए सेपरेटिंग लाईन बिटवीन एच पी अँड व्ही पी. एच पी आणि व्ही पी मध्ये सेपरेशन करणारी लाईन म्हणजे एक्स वाय आहे आपली इथं. क्लिअर? थोडं बहुत कळालं का, आपण फक्त एका पॉइंटची इमेज फिरवतोय सगळीकडे. ओके, आता ही जी इमेज तिरकी दिसतीये ना, या तिरक्या इमेजला, या तिरक्या इमेजला आपण सरळ करूयात. सरळ कशी होते ती, तर ती सरळ होते अशी. ती सरळ झाली अशी. अशी म्हणजे कशी, काही कळलं नाही सर, थांबा सांग. This is your XY. हा झाला X, हा आहे Y, हा आहे VP आणि हा आहे HP. बघा बरोबर आहे का, तसंच झालं होतं का, VP वरती आहे का या लाईनच्या, यस, एक्स वाय लाईनच्या वर व्हीपी आहे, बरोबर आहे. एक्स वाय लाईनच्या खाली एच पी गेला होता, बरोबर आहे. एक्स वाय लाईनच्या खाली एच पी गेलाय.
एक्स वाई लाइन च्या वर व्हीपी गेलाय, एक्स वाई लाइन च्या खाली एचपी आलाय. पॉइंट पी कुठे होता, पॉइंट पी कुठे होता आपला सांगा. पॉइंट पी कुठे होता आपला. याच्यावर टाकायचं आपल्याला, संपलं आजचं काम, संपत नाही. सांगा पटपट पट चला. 20 mm above HP and correct. 15 mm above HP in front of PP. जर आपण बघितलं तर ह्या पॉइंट एक्स वाय च्या वरती किती दाखवलाय आपण, 20 दाखवलाय. बरोबर आहे का बघा, एक्स वाय च्या वर 20 दाखवलाय ना आपण. यस, बरोबर आहे. म्हणजे हा पॉइंट इथं जाईल आणि हे डिस्टन्स असेल 20 mm. हे डिस्टन्स किती असणार आहे, 20 mm फ्रॉम द एक्स वाय. हे डिस्टन्स इथं वरती असणार आहे 20 mm आणि हे डिस्टन्स खालचं किती आहे, खालचं डिस्टन्स किती आहे बघा, 15 mm आहे खालचं डिस्टन्स. म्हणजे हे झालं 15 mm खाली आली इमेज. हा झाला पॉइंट पी आणि हा झाला पॉइंट पी, मग दोघांमध्ये काहीतरी फरक पाहिजे आहे का नाही. तर कारण हा कुठला आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे. बरोबर, दिस इज फ्रंट व्ह्यू आणि हा आहे टॉप व्ह्यू. बरोबर आहे का. मग दोघांमध्ये काहीतरी फरक पाहिजे. मग फरक देण्यासाठी काय करायचं, जो वरचा पी आहे त्याला डॅश द्यायचा आणि खालचा पी नुसता ठेवायचा. सो दिस इज अ फ्रंट व्ह्यू ऑफ पॉइंट पी, दिस इज अ टॉप व्ह्यू ऑफ पॉइंट पी. मग आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला हे वरचं सगळं लागणार आहे का, नाही. हे वरचं जे सगळं आपण बघितलं आता ते तुम्हाला समजण्यासाठी काढलंय. आपल्याला लागणार आहे फक्त हे एवढंच, आपल्याला फक्त एवढंच लागणार आहे. ओनली दिस मच इज रिक्वायर्ड. मग हे लिहिणार कसं आपण, तर सोपं लॉजिक सांगतो बघा एकदम. अबो एच पी मीन्स अबो एक्स वाय. कसं लक्षात ठेवायचं बघा, एकदम सोपं लॉजिक. अबो एच पी म्हटलं की डायमेन्शन कुठं टाकायचं, अबो एक्स वाय, एक्स वायच्या वर टाकायचं. इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं की कुठं टाकायचं, बिलो एक्स वाय टाकून द्यायचं. संपलं तुमचं कामच, संपलं. जे काल आणि आज शिकलो त्याचं सगळ्याचं सार ह्या दोन वाक्यात आहे. काय आहे ते, अबो एच पी म्हटलं की ते कुठं टाकायचं डायमेन्शन, एक्स वायच्या वर. इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं की ते डायमेन्शन कुठं टाकायचं, एक्स वायच्या खाली. गॉट इट. आपल्याला परीक्षेत हे काढायचं असतं, वरचं काही काढायचं नाही आपल्याला. वरचं तुम्हाला समजण्यासाठी ड्रॉ केलेलं आहे. ओके, आपले कन्क्लुजन्स कुठले आहेत महत्वाचे, हे दोन कन्क्लुजन्स फार महत्वाचे आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाव आय अज्युम यू पीपल हॅव प्रिपेअर्ड ए नोटबुक. तुम्ही सगळ्यांनी नोटबुक प्रिपेअर केलेली आहे असं मी आता अज्युम करतो आणि तुम्हाला सांगतो काय लिहायचंय ते वहीमध्ये. वहीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर टाका चॅप्टरचं नाव. ओके, चॅप्टरचं नाव टाकल्यानंतर तुम्हाला जर ही ड्रॉइंग काढायला जमली तर ही ड्रॉइंग वहीमध्ये काढा. जर जमली तर, नाही जमली काही हरकत नाही. कुठली, ही वरची ड्रॉइंग, ही जी आहे का नाही, ही जर जमली तुम्हाला काढायला तर काढा, नाही जमली काही हरकत नाही, नाही काढली तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर ही ड्रॉइंग मात्र काढायची. ही जी ड्रॉइंग आहे इथली, ही कंपल्सरी काढायची. ओके, इथं व्हर्टिकल प्लेन म्हणायचं, इथं हॉरिझॉन्टल प्लेन म्हणायचं, ह्याला ऑब्झर्वर म्हणायचं. इथं पण ऑब्झर्वर आहे बर का. दोन ऑब्झर्वर आहेत, हे
इथं पण ऑब्झर्वर आहे हा आणि इथं एक हा ऑब्झर्वर आहे. ही ड्रॉइंग मात्र काढायची, कंपल्सरी काढायची सगळ्यांनी. बाजूला काढून घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. दिसते का व्यवस्थित रे तुम्हाला ही पाय? ही ड्रॉइंग काढायची आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये हे चुकून कुठं कुठं काय काय आलेलं आहे ते काढायचं नाही. आणि इथं लिहायचं, हे पण लिहायचं सगळं. हे सगळं लिहायचं आहे. वी गेट फ्रंट व्ह्यू ऑन व्हीपी एफ आर पी फ्रंटल रेफरन्स प्लेन. त्याच्यानंतर इथंच लिहिणार आपण वी गेट आज जरा जास्तच घाण लिहिलं मी ना. नेक्स्ट टाइम आय विल टेक केअर. वी गेट टॉप व्ह्यू ऑन एच पी. ओके आपण टॉप व्ह्यू कुठल्या प्लेन वर घेतो? एच पी वरती घेतो म्हणजेच हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन वरती घेतो. ओके त्याच्यानंतर इथं लिहायचं कन्सिडर पॉइंट पी इज 20 mm अबोव एच पी अँड 15 mm इन फ्रंट ऑफ व्ही पी. आणि तो पॉइंट पी तुम्हाला इथं दाखवायचा आहे आणि नंतर इथं दाखवायचा आहे. ओके एक्स वाय काढायचं, हे सगळं लिहायचं. डन इट.